आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे समुद्राच्या उधाणाने तालुक्यातील किनारी भागाला तडाखा दिलाय। सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे गणपतीपुळे देवस्थान मंदिराच्या संरक्षण कठड्यावरती अजस्त्र लाटा आदळून पाणी सुमारे 3.5 मीटर उंच उसळताना पाहायला मिळाल्या। पाणी थेट मंदिरापर्यंत येत होते। समुद्राचे पाणी थेट स्त्रींच्या चरणी येताना अद्भुत नजारा गणपतीपुळे वासियांनी पाहिलेला आहे। यंदाच्या पावसाळी हंगामामध्ये समुद्राच्या लाटांच्या भरतीने किनारी भागामध्ये मोठे तांडव घातले। सलग 3 दिवस उधाण आल्याने मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंदराची सुद्धा मोठी धूप झालेली आहे। उधाणाचा फटका प्रथमच तालुक्यातील तीर्थक्षेत्र गणपतीपुळे मंदिराला बसला। समुद्राच्या अशस्त्र लाटा ह्या मंदिराच्या संरक्षण भिंतीवरती येऊन आढळत होत्या। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।